शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेबांच्या फोटोवर काही बोलत नाही, परंतु बापट साहेबांचा फोटो ते टाकतात, तर माझ्या मनात असा आज विचार आला सकाळीच की बापट साहेब असते तर काय म्हणाले असते, की अरे याला अजिबात मतदान देऊ नका हे सांगायला मी माझा फोटो तिथे वापरू दिला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उगाच जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करू नये. कोणी त्यांची कास पकडलेली आहे, त्यांना पकडून किती नदीमध्ये पोहू शकताय ते तुम्हाला कळेल, निवडणुकीच्या नंतर कळेल, मग बापट साहेबांच्या फोटोपाशी जाऊन तुम्ही अश्रू ढाळू शकता. बाहेरी जास्त लुडबुड करू नये, शास्त्री असं त्यांचं विधान आहे एका प्रचाराच्या कार्यक्रमामध्ये. नाही, मला असं त्या काय बोलल्यात माहीत नाही नक्की त्याच्यामध्ये, पण ते मी बघते त्यांचा व्हिडिओ काय आहे ते. पण आता असं आहे की आपण हे सगळं जे आहे, आपण सगळ्या जगाचा संसार बघायला निघालो आहे, प्रचार करतोय पंतप्रधान, राज्यात मुख्यमंत्री कोण, अशा वेळेला मला असं वाटतं की याविषयी कोणी काय करावं काय नाही त्यांचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. राज्य महिला आयोगाने पुणे जिल्ह्यात वाढलेत अत्याचार, त्याच्यावर काम करायला पाहिजे, त्याच्यावर केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं, लग्न झाल्यानंतर माहेरी लुडबुड करावी की नाही करावी? नाही, हे पा, असं माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी सांगेन की आपण तर म्हणतोय की बऱ्याच वेळेला आपले कुलदीपक सगळेच काय आईवडिलांची काळजी घेतात असं नाही आहे, उलट मुलीच आईवडिलांची काळजी घेतात असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी चित्र दिसलेलं आहे. काही वेळेला एकुलता एक मुलगा असाल तर काही मुली, मी सगळ्या म्हणत नाही आहे, काही मुली असंही म्हणतात की एकुलता एक मुलाशी लग्न करायला नको कारण सासू सासऱ्यांचा सांभाळ करायला लागेल, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे पण बरेचसे प्रश्न तयार झालेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं मुलगा मुलगी दोघांनी संसार, कुटुंब, पालक आणि आपली जबाबदारी ह्या आपल्या कामाला जागावं असं मला वाटतं. आणि कौटुंबिक याच्यात मतभेद होतात ना अनेक वेळेला, त्याच्यावरती किती ताणायचं याला मर्यादा असते. पण एका विषयाकडे मला लक्ष वेधायचं आहे की फोटो वापरायचे कोणी कोणाचे याच्यावरून प्रचंड महाराष्ट्रात गोंधळ चाललेला आहे. मोठ्या साहेबांचा फोटो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कोणी वापरायचा कोणी नाही वापरायचा, तर तो फोटो तर शेवटी आता वापरला जातोच आहे सगळीकडे, तो विषय. शरदराव पवार साहेबांच्या फोटोवरून सुद्धा झालेलं आहे की हा फोटो वापरायचा की नाही कोर्टापर्यंत गेलेला आहे. आणि त्याच्यामध्येच भर पडली आहे गिरीशजी बापट यांचा फोटो, माझ्या माहितीप्रमाणे एका उमेदवाराने तो फोटो टाकलेला आहे. आता मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेबांच्या फोटोवर काही बोलत नाही, परंतु बापट साहेबांचा फोटो ते टाकतात, तर माझ्या मनात असा आज विचार आला सकाळीच की बापट साहेब असते तर काय म्हणाले असते, तर बापट साहेब त्या फोटोतून बोलले असते ते वाक्य मला ऐकवलं बरोबर की अरे याला अजिबात मतदान देऊ नका हे सांगायला मी माझा फोटो तिथे वापरू दिला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उगाच जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करू नये. कोणी बापट साहेबांना सगळे ओळखतो, शेवटी आपल्या पक्षासाठी सगळे होते, कोणाशी ते चांगले वागायचे प्रत्येकाशी, परंतु आता तो इतिहास गेला सगळा. आता तुम्ही भविष्यकाळामध्ये तिथे यांची ज्यांची कास पकडलेली आहे त्यांना पकडून किती नदीमध्ये पोहू शकताय ते तुम्हाला कळेल, निवडणुकीच्या नंतर कळेल, मग बापट साहेबांच्या फोटोपाशी जाऊन तुम्ही अश्रू ढाळू शकता. ठीक आहे.